नमस्कार, मी आहे आपली डॉक्टर खुशबू. आज आपण जाणून घेणार आहोत की कुपोषण कसं ओळखायचं, मूल पूर्णपणे निरोगी आहे की नाही हे कसं ओळखायचं. कुपोषण ओळखायचे एकदम सोपे मार्ग आहेत. उदाहरणार्थ, जर मुलाचं वजन आणि उंची त्याच्या वयापेक्षा कमी असेल, पोट फुगलेले दिसत असेल, केस खूप पातळ झाले असतील आणि मूल पुन्हा पुन्हा आजारी पडत असेल, तर काळजी घ्यायला हवी. ही सर्व कुपोषणाची लक्षणे आहेत. याशिवाय मुलांमध्ये थकवा, चिडचिडेपणा, मूल उदास दिसत असेल, मूल सतत भूक लागत नसल्याची तक्रार करत असेल किंवा मुलाचा मानसिक विकास मंद गतीने होत असेल, तर हे सर्व कुपोषणामुळे होऊ शकतं. यावर उपचार करणं खूप गरजेचं आहे. योग्य वेळी उपचार झाले नाही तर याचा परिणाम मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर होऊ शकतो. याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागू शकतात. हो, आणि या गोष्टीची नक्की काळजी घ्या की मुलाची उंची आणि वजन जवळच्या अंगणवाडीत नियमित अंतराने तपासले जाईल. यामुळे लगेच कुपोषणाची माहिती मिळेल आणि त्यावर वेळीच उपचार करण्यास सोपं होईल. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.